जलद प्रतिसाद पथकात ब्रहन मुंबई येथे उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल विटा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शिवाजी बापूराव हुबाले यांना ब्रहन मुंबई पोलीस दलाच्या वतीने सन 2020-2021 विशेष सेवा पोलीस पदक देण्यात येणार आहे। त्याबद्दल आज नेहरू युवा केंद्राचे आटपाडी प्रतिनिधी सुहेल हबीब मुलानी व मानदेश न्यूजचे उपसंपादक आदिकराव लोखंडे व स्वाभिमानी न्यूजचे खानापूर आटपाडी प्रतिनिधी हबीब मुलानी यांनी आज त्यांचा सत्कार केला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम नागराळे, पोलीस हवालदार रवींद्र धादवड, पोलीस नाईक प्रदीप पाटील, पोलीस नाईक संतोष घाडगे, सुहास खुबीकर, महेश खिलारे, सुधाकर पाटील, लक्ष्मण गुरव, महावीर कांबळे उपस्थित होते। यावेळी बोलताना पोलीस नाईक शिवाजी बापूराव हुबाले काय म्हणाले ते पहा। हा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे आणि या दिनानिमित्त आमच्याकडे बदलून आलेले खानापूर दूर क्षेत्राकडे ब्रहन मुंबई पोलीस दलातून बदलून आलेले माननीय शिवाजी हुबाले यांना ब्रहन मुंबई दलाच्या वतीने ते क्यूआरटी पथकात असताना जलद कृती दलात सेवेत असताना त्यांनी सहा साडेसहा वर्ष जवळजवळ उत्तमरित्या कार्य केल्याबद्दल त्यांना ब्रहन मुंबई पोलीस दलाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि ते आपण त्यांना आम्ही आमच्या खानापूर पोलीस स्टाफच्या वतीने शुभेच्छा देतो। तसेच नेहरू सेवा केंद्र सांगली यांचे प्रतिनिधी आटपाडीचे प्रतिनिधी सुहेल मुलानी, वृत्तपत्राचे उपसंपादक श्री आणि स्वाभिमानीचे हे माननीय हबीबभाई मुलानी यांच्या हस्ते सत्कार होत आहे। मानदेश उपकेंद्राचे श्री लोखंडे साहेब यांच्या हस्ते आपण सत्कारही करत आहे आणि त्यांनी ते खूप स्वीकार करावा। जय हिंद। माझे नाव पोलीस नायक शिवाजी बापूराव हुबाले, नियुक्ती विटा पुरुषाने, राहणार तडवळी तालुका आटपाडी जिल्हा सांगली। माझी भरती ब्रह्ममुंबई पोलीस दलात 20/12/2007 रोजी झाली असून माझी एकूण सर्व्हिस 14 वर्ष झालेली आहे। ब्रह्ममुंबईमध्ये 26/11/2008 जो आतंकवादी हल्ला झाला त्या आतंकवादी हल्ला झाल्यानंतर ब्रह्ममुंबई पोलीस दलात जलद प्रतिसाद पथकाची नेमणूक केली। मी दिनांक 9/7/2009 पासून जलद प्रतिसाद पथक पूर्व प्रादेशिक विभाग चंबूर येथे कर्तव्य करीत होतो। मी जवळजवळ 6 वर्ष 8 महिने 18/3/2016 जलद प्रतिसाद पथक पूर्व प्रदेश विभाग चंबूर येथे कर्तव्य केले। त्याबद्दल सन 2020-2021 ब्रहन्मुंबई पोलीस दलातर्फे विशेष सेवा पोलीस पदक हे मला मंजूर झालेले आहे। त्याबद्दल मी ब्रहन्मुंबई पोलीस दलाचे व सांगली पोलीस दलाचे तसेच विटा पोलीस ठाणे दलाचे व खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे तसेच स्वाभिमान न्यूज विटा व मानदेश न्यूज विटा यांचे माझा त्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करते व नेहरू युवा केंद्र आटपाडीचे प्रतिनिधी सोहेल मुलानी यांनी माझा खानापूर येथे येऊन सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।